पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या मनमानी धोरणाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनांच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला आहे. पुणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत शहरातील रस्ते खोदाईच्या संदर्भात काही निकष लागू करण्यात आले होते. त्यानुसार पावसाळा संपल्यानंतर 15 मेपर्यंत पाणी, ड्रेनेज आणि केबल आदी कारणांसाठी रस्ते खोदाईचे काम हाती घेण्यात येत होते. 15 मे नंतर कोणत्याही प्रकारे खोदाईची कामे न करता 15 ते 31 मे दरम्यान मान्सूनपूर्व कामांची दुरुस्ती करून शहराला पावसाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले जात होते. परंतु पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून या निकषांना हरताळ फासला जात आहे. केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शहरात आजही 300 ते 400 कोटी रुपयांच्या कामांच्या माध्यमातून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता अशा विविध रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे. अनधिकृत केबल खोदाईसाठी परवानगी दिली जात आहे. या सर्व बाबी आक्षेपार्ह असून त्यामुळे पुणेकर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विविध ठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे गेल्या 10-12 दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वाहनचालक व पादचाऱ्यांना जागोजागी त्रास सहन करावा लागत आहे. ही पुणेकरांची फसवणूक असून पुणेकरांची गैरसोय करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तसेच 2 महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत महापालिकेच्या सेवक व अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेकडून राज्य सरकारलाही याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार करीत कर्मचाऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. त्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, शहर महिला अध्यक्षा मृणालिनी वानी, युवक अध्यक्ष महेश हांडे आदी उपस्थित होते. आज पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये या ठिकाणी राज्य सरकारने काही निर्देश दिलेले आहेत कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. पण या ठिकाणी येणारी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ठेकेदारांना ज्या पद्धतीने रेड कार्पेट टाकलं जातं, ठेकेदार सांगेल तशी आता महानगरपालिका कामकाज करते अशा प्रकारची परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे. म्हणजे आजपर्यंत 70 वर्षाच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेने, म्हणजे 1950 साली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जिथे जिथे खोदाई करायची ती खोदाईची कामं फक्त आणि फक्त 15 मेपर्यंत केली जायची आणि 15 मे नंतर 30 मेपर्यंत ते सगळे शहरभर जे काही खड्डे खोदाई झालेले आहे त्याची दुरुस्तीची कामं केली जात असायची. या ठिकाणी आज पहिल्यांदा 70 वर्षातला पायंडा मोडला जातोय. शहरभर म्हणजे लक्ष्मी रोड असेल, त्या ठिकाणी बाजीराव रोड असेल, टिळक रोड असेल, किंबहुना शहरातल्या सगळ्याच आउटस्कर्टला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खोदाई झाली. म्हणजे ड्रेनेजसाठी असेल, पावसाळी जाण्यासाठी असेल, अनधिकृत केबल कंपन्यांसाठी असेल, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये पुणेकर आता खूप बेजार झालेले आहेत. एकूणच पॅन्डेमिक किंवा लॉकडाऊनच्या काळानंतर पुणेकर जे रस्त्यावर आले आहेत सगळे ट्रॅफिक जाम, त्याचबरोबर ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या भाजपला आता या ठिकाणी चले जाऊच्या माध्यमातून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. आणि पुणेकरांचे हे प्रश्न मांडण्यासाठी आज आम्ही महापालिकेत या या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय. आम्ही भाजपला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितोय पुढच्या 2 दिवसांमध्ये, म्हणजे आज आणि उद्या, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, त्याची दुरुस्ती केली पाहिजे. नाहीतर अन्यथा भाजप नगरसेवक जिथे जिथे आहेत, भाजपचे आमदार जिथे जिथे आहेत, भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करू आणि या ठिकाणी पुणेकरांसमोर यांचा पर्दाफाश करू या संदर्भात आम्ही इशारा त्यांना देऊ इच्छितो. त्याचबरोबर 7वा वेतन आहे जो पुणे महानगरपालिका, एमपीएल असेल, शिक्षण मंडळ असेल, यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी जनरल बॉडीमध्ये दाखल मान्य विषय केल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेकडून अजून मागच्या 1.5 महिन्यामध्ये भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला नाही. आणि मग हा जो काही 40,000 कर्मचारी अधिकाऱ्यांचा विषय आहे या संदर्भामध्ये त्यांना फक्त भूलधापा देण्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारे त्यांनी पुढच्या 2-3 दिवसामध्ये प्रोसिजर करून येणाऱ्या सोमवारपर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला नाही तर या ठिकाणी पॅन्डेमिकचा जे काय कोरोनाचा एकूण आरोग्य विभागाचा कारभार सोडला तर बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाजपनी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण करू नये यासाठी सोमवारपर्यंत हा प्रस्ताव पाठवा अशा प्रकारचा इशारासुद्धा आम्ही सत्ताधारी भाजपला देत आहोत. तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल, एक तर आमच्याकडं 10 वर्ष पुणे महानगरपालिका म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या अधिकाऱ्यांनी, सफाई कर्मचारी म्हणून, ड्रेनेज विभागाचे कर्मचारी म्हणून किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी म्हणून
रस्त्यावर उतरून कामकाज केलं, ज्यावेळेस संपूर्ण जग हे घरात बसून होतं त्यावेळेस त्यांनी आपली सेवा केली, असे 15 कर्मचारी मयत झालेत. एकीकडे महापौरांनी म्हणजे पुण्याच्या महापौरांनी धक्कादायक विधान केलं की आमचा एकही कर्मचारी पुणे महानगरपालिकेचा कोरोनाने मयत झालेला नाही, पण 15 कर्मचारी कोरोनाने मयत होऊन सुद्धा ते सुद्धा ऑन ड्युटी मयत होऊन सुद्धा आज त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला गेलेला नाही, पहिली गोष्ट आहे. दुसरा विषय असा आहे की आंबिलवाड्याच्या मागच्या दुर्घटनेत 2 वर्षापूर्वी जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पुण्याचे महापौर दास नका मुक्ताताई किंवा त्याच्यानंतर मुरलीधरजी मोहोळ यांनी खूप मोठा गाजावाजा करून आंबिलवाड्यातल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना खोटे आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला त्या संदर्भामध्ये मदतीचे चेक देऊ. अद्यापर्यंत 25% सुद्धा चेक हे त्या ठिकाणी देय झालेले नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारे पुणेकरांची फसवणूक ही वारंवार मागच्या 4-4.5 वर्षामध्ये होती. आंबिलवाड्याची भिंत आजही अपूर्ण अवस्थेत आहे, म्हणजे त्याचंही काम 50% वर पण गेलेलं नाही. मग येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मी पुन्हा पुढच्या निवडणुकीसाठी गाजर दाखवण्यासाठी त्यांना या ठिकाणी आंबिलवाड्याची भिंत आम्ही करणार आहोत अशा प्रकारचं आश्वासन देणार आहे काय, अशा प्रकारचा प्रश्न आंबिलवाड्याच्या परिसरातल्या नागरिकांच्या मनात सुद्धा निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शहराच्या संदर्भामध्ये जिथे जिथे अन्याय होणार आहे त्या त्या ठिकाणी मागच्या काळातमध्ये त्या ठिकाणी ठामपणे उभी होती, आजही आम्ही नागरिकांच्या बरोबर आहोत. आणि पुणेकरांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आता आमच्या दृष्टीने चले या ठिकाणी भाजप चले जाओ हेच आमचं घोषवाक्य पुणेकरांच्या समोर असणार आहे.